हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एसएससी गुरु दहावी मार्गदर्शन चॅनल. धिस चॅनल हेल्प्स यू इन युअर स्टडीज. सबस्क्राइब धिस चॅनल, क्लिक बेल आयकॉन टू गेट नोटिफिकेशन. लेट्स स्टार्ट. आता जेरंड आणि इन्फिनिटिव्ह हा तुम्हाला एक मार्क साठी येणारा भाग आहे. किती मार्क साठी? एक मार्क साठी. पण हा एक मार्क तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाणारा ठरू शकतो. मी तुम्हाला एक गमतीशीर प्रकार सांगतो. म्हणजे जगामध्ये इंग्लिशच्या परीक्षा चालतात, वेगवेगळ्या परीक्षा चालतात. त्या परीक्षांमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले असतात. एक प्रश्न विचारला होता एका, काय विचारला होता? तर देअर वॉज क्राईंग चाइल्ड. काय विचारलं? देअर वॉज ए क्राईंग चाइल्ड. आणि त्याला विचारलं की ह्याच्यात काळ कुठला आहे. नीट लक्ष दे मित्रांनो, त्याला प्रश्न विचारल्यावर त्याला विचारलं काळ कुठला आहे. त्यानं विचार केला वॉज आहे आणि काय आहे? क्राईंग आहे. आता त्याला सांगितलं ह्याच्यामध्ये सिंपल पास्ट, ह्याच्यामध्ये कंटिन्युअस कुठला आहे? पास्ट टेन्स आहे. देअर वॉज क्राईंग चाइल्ड. आणि मग त्याच्यावर त्याला त्या एका वाक्यानं बाहेर जावं लागलं इंटरव्ह्यू मधून. हा जो वॉज क्राईंग चाइल्ड आहे याच्यावरून त्या माणसाला सांगितलेला कंटिन्युअस पास्ट टेन्स बरोबर आहे का चुकीचा आहे? बरोबर आहे. पण ते त्याचं चुकलं. आता त्यानं शोध घेतला माझं काय चुकलं. बरोबर आहे. मला तर सरने असं शिकवलंय. काय शिकवलंय? चुकीचं साही कार्य क्रियात्मक आणि पुढं क्राईंग आलं म्हणजे आय एन जी वृत्ती आला तर कुठला का? कंटिन्युअस वॉज आलाय म्हणून पास्ट. मग त्यानं थोडा शोध घेतला, शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की क्राईंग इज नॉट वर्किंग एज अ वर्ब, बट इन्स्टेड ऑफ वर्ब इट इज गिविंग ऍडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट दिस चाइल्ड दॅट चाइल्ड इज क्राईंग. बरोबर. मग ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर मध्ये असं शब्द होत काय? कसलं चिल्ड्रन आहे किंवा कसलं चेहरे आहे? क्राईंग आहे. मग आता मला सांगा ऍडिशनल इन्फॉर्मेशन देणारी गोष्ट म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह. मग वर्ब इज नॉट ऑलवेज वर्किंग एज वर्ब, इट कॅन वर्क एज ऍडजेक्टिव्ह अँड धिस फॉर्म ऑफ वर्ब इज कॉल्ड एज जेरंड. कळलं? जेरंड म्हणजे काय? असं सोपं आणि साधं आहे. बघ, असं कुठं कुठं असतं? आपण घरामध्ये पाणी पितो. बरोबर. घरामध्ये पाण्याचे किती प्रकार असतात तुम्हाला माहिती आहे? चार पाच प्रकार असतात. जर तुमच्या घरी कोणीतरी आलं आणि बाहेरच्या टाकीत जर पाणी असेल त्यानं तेच घेतलं आणि प्यायला, तुम्ही लगेच काय म्हणतो? ओ ती पाणी पिऊ नका. का? ते पाणी पिण्याचं नाही. आता इथं पिणे क्रिया आहे का पिणे हे विशेषण आहे पाण्याबद्दलचं? क्रिया. बघा, नीट लक्ष द्या. हे पाणी पिण्याचे नाही, ह्या पिण्याचे पाणी पाण्याबद्दलचं पिण्याचे ने काय सांगितलंय? विशेषण. लक्ष देते का? हा, नीट लक्ष द्या. जर टाकीमध्ये पाणी असेल आणि त्या पाण्याच्या अलीकडं असं लिहिलं असेल कस ड्रिंकिंग, तरच आपण पाणी पितो. अदरवाईज आपण पाणी पित नाही. आपण एखाद्या हॉटेलात गेलो तरी त्याला विचारतो, मग मध्ये पाणी ठेवलेलं असतं, तरी आपण त्याला तीन वेळा विचारतो प्यायचंय ती वसत आपल्या. म्हणजे आपण काय विचारतो? इज इट
ड्रिंकिंग वॉटर. हा मीन्स टाइप ऑफ वॉटर ड्रिंकिंग. ड्रिंकिंग इज गिविंग एडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट वॉटर. नाउ ड्रिंकिंग इज कॉल्ड एज जेरंड. इट वर्क एज एडजेक्टिव. इट इज नॉट शोईंग एनी एक्शन. हे सध्या इथं कुठली एक्शन दाखवत नाही. लक्षात येत आहे? क्रिया दाखवत नाही. मग ड्रिंकिंग वॉटर ह्याला आपण इन्फिनिटिव करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये काय आहे, परीक्षेमध्ये अंडरलाईन इन्फिनिटिव असा प्रश्न येतो. मग ड्रिंकिंग वॉटरचं इन्फिनिटिव काय होत आहे? टू ड्रिंक. आता काय टू ड्रिंक? वॉटर. म्हणजे जेरंडच काय करता येत? इन्फिनिटिव्ह काय करता येत? हे आपल्याला करता येऊ शकत. आणि हा जो भाग आहे हा एकच मार्काचा आहे, पण हा फसवणारा भाग आहे. बघ, परीक्षेमध्ये असं येतं अंडरलाईन इन्फिनिटिव्ह आणि तिथं असं असत आय डोंट वॉन्ट टू कॉल यू टू माय हाऊस. आता बघा इथं ह्या वाक्यामध्ये अंडरलाईन इन्फिनिटिव्ह करायचं. परीक्षा तुम्हाला फुकट एक मार्क देणार नाही. आता आपल्याला हे जर समजलं ड्रिंकच्या आधी काय आलंय तो, मग ज्याच्या ज्याच्या आधी टू आलंय ते इन्फिनिटिव्ह असा आपला गैरसमज. आता इथं बघा इथं कॉलच्या आधी काय आलंय, पुढं माय हाऊसच्या आधी सुद्धा काय आलंय, मग इन्फिनिटिव्ह किती झाले? सुख. इथं बघा क्रियापद महत्वाचं आहे ना. इन्फिनिटिव्ह म्हणजे मूळ क्रियापद बोलावणे. क्रियापद आणि मूळ क्रियापद मध्ये काय फरक आहे ते मी सांगेन तुम्हाला, पण इथं लक्ष द्या. इथं कॉलच्या आधी जे टू आले हेच फक्त काय दाखवतं? इन्फिनिटिव्ह. टू माय हाऊस इथं काही वर्ब नाही, त्यामुळे हे काही क्रियापद नाही. ह्याचा अर्थ आहे घराकडे. कुठल्या अर्थाने? कडे या अर्थाने. मग इथं हे टू कॉल हे काय आहे? इन्फिनिटिव्ह. मग आय डोंट वॉन्ट टू कॉल यू, मला तुला बोलवायची इच्छा नाही. कुठं? माझ्या. मग अशा पद्धतीनं आपल्याला हा भाग आहे अतिशय सोपा आणि साधा. तुम्हाला थोडक्यात मी इन्फिनिटिव्ह आणि क्रियापद ह्यात काय फरक आहे ते मी सांगतो, नीट लक्ष द्या. टू कॉल आपण असंच पाठतो म्हणजे काय? बोलावणे. आणि कॉल, कॉल म्हणजे बोलवा. लक्षात येत आहे का? बघा कॉल म्हणजे बोलावणे आणि कॉल म्हणजे बोलवा, काय फरक आहे? बघ समजा मी तुमच्यापैकी एखाद्याला उभा केला आणि त्याला म्हणलं अरे साठे सरला बोलावणे, तुम्ही म्हणाल काय भांग बोलावणे? क्रिया दाखवत नाही. दॅट इज क्रिया त्याच्यामध्ये आहे, क्रिया त्याच्यामध्ये आहे, पण बोलावणे हे वेगळ्या अर्थानं वापरलं जाऊ शकत. आता मी जर म्हणलं अरे पटकन साठे सरला कुणी ना कुणी पळत जाऊन काय कर, क्रिया करू. लक्षात आलं का? मग इन्फिनिटिव्ह हे क्रियापद आहे पण कसलं आहे? मूळ. त्याचा अर्थ काय होतो? बोलावणे. चालणे, फिरणे, खाणे, झोपणे, चेष्टा करणे ही सगळी फक्त काय आहेत? इन्फिनिटिव्ह आहेत. आपण पाठ करताना तशी करतो, तशी करू नका. क्रिया क्रिया दाखवता आली पाहिजे. क्रिया दाखवणे म्हणजे काय? समजा मी त्याला म्हणलं ए त्याची चेष्टा कर, कर म्हणजे काय? क्रिया. आणि मी जर त्याला म्हणलं ए त्याची चेष्टा करणे, ते झालं इन्फिनिटिव्ह. लक्षात येत आहे? मग जेरंड म्हणजे काय? जेरंड म्हणजे क्रियापदाच आयएनजी असं रूप की जे विशेषण किंवा नाम या अर्थानं वापरलं जात, किंवा क्रियापद चोरून वेगळ्या अर्थानं वापरलं जात.
त्याला काय म्हणायचं जेरंड. मग जम्पिंग जपान जेरंड आहे बरोबर, हा डान्सिंग डॉल डान्सिंग जेरंड आहे, क्राईंग चाइल्ड क्राईंग जेरंड आहे बरोबर. पुढं आय डोंट वॉन्ट टू कॉल, टू कॉल काय आहे इन्फिनिटिव आहे, हा अतिशय साधा सोपा आणि थोडासा गमतीशीर असा भाग आज आपल्याला यशस्वी गुरु दहावी मार्गदर्शन या चॅनलद्वारे मी विपिन कुलकर्णी सर यांनी समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही इतर व्हिडिओ पहा, त्याच्यामध्येही असं साध्या सोप्या पद्धतीने इंग्रजी ग्रामर तुम्हाला समजावून दिलेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक दिस व्हिडिओ, शेअर इट विथ युअर फ्रेंड्स, कमेंट अस युअर प्रॉब्लेम्स डाऊट्स. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.